नमस्कार मित्रांनो, आजच्या नोटिफिकेशनला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की मागच्या व्हिडिओमध्ये जसं की मी सांगितलं होतं की मी तुम्हाला PDCC मॉडेल पेपर प्रोव्हाइड करेल आणि मी त्याला खूप उशीर केला त्याबद्दल सॉरी, पण मध्यंतरी पेपरची जी डेट होती ती पोस्टपोन झाली त्याच्यामुळे थोडीशी लेट झालं. पण आता पेपर होणार आहे हे सगळ्यांना माहीत असेल, ज्याला माहीत नाही त्यांनीही लक्षपूर्वक ऐका की आता पेपर होणार आहे आणि 11 तारखेलाच होणार आहे. त्याच्यामुळं परत एकदा मनापासून तयारीला लागा. आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी असं सांगितलं होतं की जो पॅटर्न होता मी खूप कमी छोट्या वेळामध्ये किंवा 2 ते 2.5 मिनिटामध्ये मी तो एक्सप्लेन केला कशाप्रकारे असू शकतो, तर ते सफिशियंट नव्हतं. तितकं खरं म्हटलं तर मलाही मान्य आहे की 2 ते 3 मिनिटामध्ये पॅटर्न सांगणं थोडंसं मोठा पाहिजे होतं की टॉपिक वाईज डिस्क्रिप्शन हवं होतं तिथं. पण त्याहीपेक्षा जर तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर एखादा प्रोव्हाइड झाला किंवा भेटला तर ते तुम्हाला जास्त कळू शकतं. ओके, तिथं तर मी दिलेलंच आहे, पण त्यात आणखीन एक भर म्हणजे एक अहमदनगर पॅटर्नचा एक क्वेश्चन पेपर मी PDCC या एक ग्रुप चॅनल ग्रुप काढलेला आहे टेलिग्रामवरती आणि त्याच्यावर एक अपलोड करतो आहे. ओके, तो पाहिल्याच्यानंतर जवळजवळ मला नाही वाटत की कोणामध्ये काही शंका राहील. हां, दुसरी एक गोष्ट, तो क्वेश्चन पेपर पाहिल्याच्यानंतर हे नक्की लक्षात घ्या की अहमदनगर पॅटर्नमध्ये ग्रामर म्हणजे मराठी ग्रामरला वेटेज नव्हतं किंवा मराठी ग्रामर हा टॉपिक नव्हता, त्याच्यामुळे आता कोणत्या टॉपिकचे वेटेज वाढन किंवा कमी होईल त्या पेपरला ॲनालाइज करून आणि आपल्या पेपरचे जे टॉपिक आहेत त्याला कन्सिडर करून हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, दुसरी गोष्ट की चला मी सांगतो डायरेक्टली, तर पहा PDCCचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी दिसत असेन तुम्हाला, जर काही अडचण आली तर मी खाली तशी मेन्शन पण करेन. तरी एकदा सांगतो t.me/PDCCBank ह्याच्यावर जाऊन तुम्ही तो अहमदनगर पॅटर्नचा क्वेश्चन पेपर पाहू शकता. दुसरी गोष्ट, मी बऱ्याच दिवसापासून डेली हिंदू एडिटोरियल हा एक चॅनल चालवतो की बँक एक्झाम असो किंवा UPSC असो MPSC असो कोणत्याही प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं की त्याच्यासाठी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी डेली हिंदू एडिटोरियलमध्ये बऱ्याच प्रकारे सटीक माहिती आपल्याला भेटते आणि ते दररोजचे दररोज विकत घेणं आणि महत्त्वाचे फक्त त्याच्यामध्ये 2 एडिटोरियल आपल्यासाठी महत्त्वाचे असतात की जे दररोजचे दररोज वाचले ते आपलं कम्युनिकेशन वाढू शकतं. तर मी ते दररोज t.me/study IQ MPSC या चॅनलवरती अपलोड करत असतो. हा पण एक टेलिग्राम चॅनल आहे, तर ज्याची इच्छा असेल पहा, नॉट कंपल्सरी फॉर ऑल, ज्याची इच्छा असेल त्यांनी ते तो चॅनल सबस्क्राईब केला तर चालेल. पण महत्त्वाचं PDCC जो वरचा चॅनल मी सांगितला आहे तो नक्की सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून तुम्हाला मॉडेल पेपर कसा असू शकतो याची एक आयडिया येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, हा पेपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जर काही अडचणी म्हणजे काही नोटिफिकेशन आलं जे मला कळलं तर मी तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचं काम करू शकतो. ज्याच्यामुळं की आत्ता जसं झालं की बऱ्याच मुलांना खूप वेळेपर्यंत पोस्टपोन झालेली एक्झाम किंवा परत ती पोस्टपोन झालेलं जे नोटिफिकेशन होतं ते मागं घेण्यात आलं हे बऱ्याच दिवस माहीत नव्हतं, कारण 2-3 दिवस मुलांचे आत्ता मेसेज येत होते की सर काय झालं त्याच्याविषयी किंवा खरंच पेपर होणार आहे की नाही होणार आहे. तर असं व्हायला नको, कारण 2 ते 3 दिवसमध्ये वाया गेले असतील बऱ्याच जणांचे. तर त्याच्यामुळे PDCCचा ॲटलिस्ट एक्झाम होईपर्यंत तरी तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब ठेवा आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काढू शकता. ओके, तर आता जास्त काही बोलणार नाही आहे, बस एवढंच सांगायचं होतं. थँक्यू.